श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। अधिक मास महात्म्य अध्याय 11 या अध्यायाचं नित्य पठन केल्यानं आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य लाभेल। मागील अध्यायात आपण पाहिलं भगवान विष्णू माता लक्ष्मीला गोदानाचं ब्राह्मण पूजेचं महत्त्व सांगत आहेत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। लक्ष्मी मातेनं विष्णूला विचारलं, दान घेणारा ब्राह्मण हा सत्पात्र असावा असं आपण मला सांगितलं, त्याची काही लक्षणंही सांगितली, परंतु सत्पात्रतेची सर्व लक्षणं मला कळावी अशी माझी विनंती आहे। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, तप अहिंसा सत्यभाषण म्हणजेच खरं बोलणं, अध्ययन अध्यापन म्हणजेच शिकणे आणि शिकवणे, यजन याजन दान आदान ही सर्व कर्म यथाविधी करणारा ब्राह्मण हवा, सर्व शास्त्र जाणणारा निर्लोभी पुराणवक्ता अशा ब्राह्मणाची सर्वांनी आदरानं पूजा करावी। केवळ तप करणारा, केवळ विद्वान आणि वेदवेत्ता या गुणांबरोबरच सच्छिलता सत्य बोलणारा सुचित्व हरिभक्त शुद्ध अन्नच खाणारा म्हणजेच शाकाहारी निर्व्यसनी असणारा समाधानी असा ब्राह्मण नेहमीच वंदनीय आहे। तीर्थक्षेत्री जाऊन देवाचं दर्शन घेणं चांगलंच आहे, पण तीर्थक्षेत्री जायला जर जमलं नाही, सज्जन साधू आणि सत्पात्री माणसांची सेवा जरूर करावी, याचं फळ देखील तीर्थक्षेत्राच्या दर्शना इतकंच मिळेल। एका सत्पात्री ब्राह्मणाच्या पूजेनं आणि सेवेनं त्रैलोक्याची पूजा केल्याचं फळ मिळतं। ब्राह्मणाचा धनाचा अपहार कधी करू नये, म्हणजेच ब्राह्मणाला फसू नये, त्यामुळं पाप लागून हे करणाऱ्याचा सर्वनाश होतो। राजानं देखील ब्राह्मणांची संपत्ती हरण करू नये। मी जसं त्यांना पूज्य मानतो, तसंच त्यांना पूज्य मानणारे जे साधक असतील त्यांचं नेहमीच कल्याण होईल, असं सांगून भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला नृगराजाची कथा सांगितली। एकदा काय झालं, भगवान कृष्ण आपल्या बाळ गोपाळ मित्रांबरोबर खेळत होते। खेळता खेळता ते खूप दमले, त्यांना तहान लागली। एका विहिरीपाशी गेले, विहिरीत डोकावून पाहतात तर काय, तिच्यात पाणी नव्हतं, पण एक प्रचंड मोठा सरडा होता। त्यांनी सरड्याला पाहिलं आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांनी बोलावलं। श्रीकृष्णानं आपल्या दैवी शक्तीनं त्या सरड्याला वर काढलं आणि आश्चर्य असं की श्रीकृष्णाचा स्पर्श होताच सरडा नाहीसा होऊन त्या ठिकाणी दिव्य मानवदेहधारी राजा प्रकट झाला। सर्वांना आश्चर्य झालं, हाच तो नृगराजा। नृगराजानं मग आपला इतिहास सांगितला, मी इश्वाकू वंशाचा राजा, माझं नाव नृग, मी उदार म्हणून प्रख्यात होतो, मी रोज नवीन नवीन ब्राह्मणांचा सन्मान करीत असे, त्यांना दान देत असे। एकदा मी एका ब्राह्मणाला पुष्कळ गायी दान म्हणून दिल्या। त्यांचा कळप तो घेऊन जात असताना एक गाय चुकून मागे आली आणि ती पुन्हा माझ्या गायींच्या गोठ्यामध्ये जाऊन थांबली। नंतर दुसऱ्या विप्राला मी ज्या गायी दिल्या त्यामध्ये ही परत आलेली गायही चुकून त्याला दान दिली। तो आपल्या गायी घेऊन जात होता, तेवढ्यात आधीचा ब्राह्मण त्वरेने आला आणि त्या दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणाला की ही माझी गाय आहे, ही चुकून परत आली, आणि असं म्हणून तो त्याच्याशी भांडू लागला। दुसरा विप्र त्याचं हे म्हणणं ऐकेना आणि मग ते दोघे आपापसात वाद करू लागले। पहिल्या ब्राह्मणानं मला दोष दिला की एकाला दिलेली गाय तू दुसऱ्याला कशी दिलीस। मग मी त्याला म्हणालो की मी तुला दुसरी गाय देतो, पण रागावू नका, चुकभूल झाली मला क्षमा करा, मी तुम्हाला ह्याच्या बदल्यात 100,000 दुसऱ्या गायी देतो, पण मला माफ करा, माझी चूक मला सुधारू द्या। परंतु दुसरा ब्राह्मण मात्र ती गाय घेऊन गेला आणि मग मी मरण पावलो। यमराज मला म्हणाले, तू आधी पाप भोगशील की पुण्य भोगशील। मी म्हटलो, मी पाप भोगायला तयार आहे। तेव्हा नकळत का होईना ब्राह्मणाच्या धनाचा अपहार माझ्याकडून झाला होता, म्हणून मला सरड्याचा जन्म मिळाला। श्रीकृष्णा, तुझी भक्ती केल्यामुळं तुझा स्पर्श होताच मला माझा पूर्वीचा देह मिळाला। त्यावेळी एक दिव्य विमान त्या ठिकाणी आलं आणि तो राजा स्वर्गात गेला। पूर्वायुष्यात
त्यानं संतांची सेवा केली होती, अनेक दानं दिली होती आणि म्हणूनच अधिक मासामध्ये सज्जनांची, संतांची, ब्राह्मणांची पूजा सन्मान अवश्य करावा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम श्री विष्णवे नमः.